महापालिका चुनाव में हो रही देरी, ये महाविकास आघाड़ी की सरकार के कार्यकाल में लिए गए कुछ गलत फैसलों के नियमों को नजरअंदाज करते हुए है। जैसे कि नियमों को ताक पर रखते हुए प्रभाग बढ़ाया, सदस्य संख्या बढ़ाई, गलत प्रभाग रचना, इसके चलते महानगर पालिका चुनाव में देरी हो रही है। राष्ट्रवादी कांग्रेस आणि काँग्रेसचे लोक सुप्रीम कोर्टात गेले आहे, आम्ही नाही गेलो सुप्रीम कोर्टमध्ये, सरकारच्या विरुद्ध गेला, एक ठिकाणी हरलंही। म्हणजे चुकीच्या पद्धतीने 2011 सेन्सस डावलून आपल्याच मतांनी 4.5% लोकसंख्या वाढ दाखवली, आपल्याच मतांनी प्रभाग वाढवले, आपल्याच मतांनी त्या ठिकाणी सरकारने कुणाची सल्ला न करता नियमाच्या बाहेर जाऊन प्रभाग वाढवले, नियमाच्या बाहेर जाऊन सीट वाढवल्या आणि त्याला आता फटका बसला। आणि त्यामुळं आम्ही जे सांगत होतो वारंवार विरोधी पक्षामध्ये की सरकार चुकीचं करत आहे, प्रभाग रचना चुकीची करत आहे, सदस्य संख्या वाढवायचा अधिकार नाही आहे, तरी सरकारने ऐकलं नाही। त्याचे परिणाम आहे निवडणुका लवकर न होणे किंवा वेळेत न होणे याला जबाबदार महाविकास आघाडीचं तेव्हाचं सरकार आहे। ओबीसी आरक्षण त्यांनी काढलं, त्या सरकारने काढलं म्हणून वेळ झाला, आत्ता प्रभाग रचनेमध्ये त्यांनी घोळ घातला म्हणून वेळ झाला, त्यामुळे निवडणुका लेट होते याचं कारण महाविकास आघाडीचं तत्कालीन उद्धव ठाकरेचं सरकार आहे।